अस्सलाम वालेकुम टू ऑल ऑफ़ यू डियर स्टूडेंट, वेलकम टू द ऑनलाइन लर्निंग। लास्ट पीरियड वी लर्न अवर लेसन इंधन बचत। मागच्या तासिकेला आपण इंधन बचत हा लेसन अभ्यासला होता। आज आपण या पाठाचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत। टुडे वी लर्न क्वेश्चन अँड आन्सर्स। लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन। द फर्स्ट क्वेश्चन इज, प्रश्न एक, रिकाम्या जागा भरा। रिकाम्या जागा मीन्स फिल इन द ब्लँक्स। रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत, ठीक आहे। चला तर वन बाय वन। अ, दिनूची आई रिकामी जागा होती। दिनूची आई रिकामी जागा होती, त्याचे ऑप्शन आहेत दिलेले। उसके ऑप्शन्स देखो कोण से, आजारी, बाहेर, अंगणात। काय येईल, दिनूची आई आजारी होती, बाहेर होती की अंगणात होती? त्याचं उत्तर येईल दिनूची आई आजारी होती, विच इज करेक्ट ऑप्शन, आजारी। अब पूरा सेंटेन्स कैसा आएगा कि दिनूची आई आजारी होती। ओके, आ, फातिमा दिनूची रिकामी जागा होती। फातिमा दिनूची रिकामी जागा होती, बहीण, वर्गमैत्रीण, प्रवासी। फातिमा दिनूची कोण होती? क्लासमेट, वर्गमैत्रीण। कोण ती उसकी वो? क्लासमेट थी, वर्गमैत्रीण होती। मग पूर्ण सेंटेन्स कसा येईल? पूरा सेंटेन्स क्या आएगा? फुल सेंटेन्स इज, फातिमा दिनूची वर्गमैत्रीण होती। ओके, ई, इंधनाची नेहमी रिकामी जागा करावी। क्या करना चाहिए? त्याचे ऑप्शन आहेत, बचत, जास्त वापरा किंवा फेकून द्यावी। काय येईल, इंधनाची नेहमी बचत करावी। इंधनाची नेहमी काय करावी आपण? बचत। तर फुल सेंटेन्स इज, इंधनाची नेहमी बचत करावी। ई, लास्ट देखिए ई, दारावरची रिकामी जागा वाजली। काय वाजली? खिडकी, बैलगाडी। दारावरची बेल वाजली। काय वाजली? दारावरची बेल। ओके, दारावरची बेल वाजली। अंडरस्टूड? पुन्हा इकडे पहा, दिनूची आई आजारी होती, फातिमा दिनूची वर्गमैत्रीण होती, इंधनाची नेहमी बचत करावी आणि दारावरची बेल वाजली। ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन। अ गट आणि ब गट जोड्या जोडवा, मॅच द पेअर। ओके, मॅच द पेअर करणार आहे। एक साईड मी इंग्लिश कीवर्ड आहे, दुसऱ्या साईड मी मराठी कीवर्ड। तुम्हाला आपल्याला ते त्यांची त्यांच्या जोड्या लावायचे आहेत। पहा, या साईडला आहे बचत, इंधन, चहा, वर्गमैत्रीण, फ्युल, सेविंग, क्लासमेट, टी। आपल्याला आता जोड्या जोडायचे आहेत। पहा, इथं बचत आहे। बचतसाठी कुठला इंग्रजी शब्द येईल? कोणचा वर्ड आएगा बचत के लिए? सेविंग। बचत के लिए आएगा सेविंग। आणि त्यानंतर दुसरा है इंधन। इंधन के लिए कौन सा वर्ड आएगा? फ्यूल। इंधन के लिए आएगा फ्यूल। त्यानंतर है चहा। चहासाठी कुठला शब्द वापरू आपण? टी। चहासाठी टी। आणि वर्गमैत्रीण, क्लासमेट। वर्गमैत्रीण, क्लासमेट। ओके, पहा, बचतची पेर आपण सेविंग सोबत, इंधन, फ्यूल, चहा, टी, वर्गमैत्रीण, क्लासमेट। ओके, थर्ड नेक्स्ट क्वेश्चन पहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, आन्सर इन वन सेंटेन्स। हा संवाद कोठे झाला? पहिला क्वेश्चन क्या है? हा संवाद कोठे झाला मीन्स ही बातचीत कहाँ पर हुई, किसकी किसकी बातचीत? कोणाकोणाची? दिनू आणि फातिमा। दिनू आणि फातिमा यांनी कुठे कहाँ पर उन्होंने बातचीत की, ते कुठे आपसात बोलले, संवाद कोठे झाला, कहाँ पर हुआ, उनकी बातचीत कहाँ हुई? किचन में। तर मग आपण आन्सर काय लिहू? हा संवाद स्वयंपाकघरात झाला। स्वयंपाकघर, किचन। कुठे झाला? स्वयंपाकघरात झाला। प्रश्न दोन, संवादात किती पात्रे आहेत? मीन्स इसमें क्या है, किती पात्रे आहेत, कॅरेक्टर्स, कन्व्हर्सेशन, जो बातचीत हुई कितने लोगों में। तर संवादात दोन पात्रे आहेत। प्रश्न तीन, दिनूला कशाचे महत्त्व पटले? तर उत्तर येईल, दिनूला इंधन बचतीचे महत्त्व पटले। दिनूला कशाचे महत्त्व पटले? इंधन बचतीचे महत्त्व पटले। प्रश्न चार, दिनू स्वयंपाकघरात काय करत होता?
दिनू किचन रूम में क्या कर रहा था? उत्तर येईल, आईसाठी चहा करत होता. उनकी मम्मी के लिए चाय बना रहा था ना, तर उत्तर येईल, आईसाठी चहा करत होता. इकडा पुन्हा पहा, नंबर एक, हा संवाद कोठे झाला? त्याचं उत्तर येईल, हा संवाद स्वयंपाकघरात झाला. संवादात किती पात्रे आहेत? संवादात दोन पात्रे आहेत. दिनूला कशाचे महत्त्व पटले? दिनूला इंधन बचतीचे महत्त्व पटले. आणि लास्ट क्वेश्चन, दिनू स्वयंपाकघरात काय करत होता? आईसाठी चहा करत होता. ओके, लास्ट क्वेश्चन इज चुकी बरोबर ते लिहा. राईट ऑर रॉंग, आयडेंटिफाय दे राईट ऑर रॉंग सेंटेन्सेस. ओके, अ, दिनूची आई आजारी होती. चूक आहे की बरोबर ते आपल्याला ओळखायचं आहे की दिनूची आई आजारी होती. दिनू की मम्मी बीमार थी क्या? यस. तर उत्तर काय येईल? बरोबर, दिनूची आई आजारी होती हे सेंटेन्स बरोबर आहे. रीना दिनूची वर्ग मैत्रीण होती. रीना होती का? नाही. कोणती उसकी क्लासमेट? फातिमा. मग हे सेंटेन्स काय येईल? चूक येईल. रीना नव्हती, ती फातिमा होती. मग चूक येईल. दिनूला इंधनाचे महत्त्व पटले. चूक बरोबर, उसको समझ गया क्या फ्यूल सेव करना चाहिए? हाँ. तो उत्तर काय येईल? बरोबर, त्याला इंधनाचे महत्त्व पटले. दिनूने आईसाठी जेवण बनविले, मतलब उसने उसकी मम्मी के लिए खाना बनाया. त्याने जेवण बनवले का? नाही. तर मग काय बनवले? चहा. मग उत्तर बरोबर आहे की चूक आहे? चूक, कारण त्याने काय बनवले होते? चहा बनवले होते, जेवण बनविले नव्हते. ओके, पापन एक एक करून आधी रिकाम्या जागा पाहल्या. फर्स्टली वी सॉल्व द फिल इन द ब्लँक्स, देन जोड्या जुळवा, देन एका वाक्यात उत्तरे लिहा, अँड लास्ट चूक की बरोबर ते लिहा. ओके, यू राईट डाऊन दिस ऑल क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. फर्स्टली राईट डाऊन दिस क्वेश्चन, रिकाम्या जागा भरा, मीन्स फिल इन द ब्लँक्स. देन राईट डाऊन दी मॅच द पेअर, जोड्या जुळवा, देन एका वाक्यात उत्तरे लिहा, अँड लास्ट चूक की बरोबर ते लिहा. दॅट मीन्स राईट डाऊन द ऑल क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. आप पहिले ये क्वेश्चन आपको नोटबुक में लिखना है, रिकाम्या जागा भरा, त्यानंतर जोड्या जुळवा, त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा, आणि शेवटी येईल चूक की बरोबर ते लिहा. राईट डाऊन द ऑल क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. ओके, अस्सलामु अलैकुम, अल्लाह हाफिज़.